महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता कोरोनाचा काळ सुरू आहे, तर जे गव्हर्नमेंटचे नियम दिले त्याप्रमाणेच पूर्णपणे सगळ्या गोष्टीला बंदी राहणार आहे. मोहरमची मिरवणूक निघणार नाही, मोहरमसाठी जे लोकांचं दर्शन आहे दर्शन हे पूर्णपणे बंद केलं जाणार आहे, आणि जे रूल्स आहेत त्याप्रमाणे स्ट्रिक्टली कारवाई केली जाणार आहे. जर जे कोणी नियम मोडतील त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतो. जे लोक कोऑपरेट करणार नाही किंवा ज्यांच्याकडून नियमांचं उल्लंघन होणार आहे त्यांच्यावर कायदेशीर आम्ही यावेळी स्ट्रिक्टली कारवाई करणार आहे. तर मग सगळ्यांना आव्हान आहे की मोहरमच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी नियमाचं पालन करून मोहरम साजरा करावा. नगर जिल्ह्यावासींसाठी काय आव्हान करणार का? जिल्ह्याभरातून लोक इथे येतात दर्शनासाठी. लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही दर्शनासाठी इथे येऊ नका, कारण आम्ही दर्शन कोणालाही घेऊन जाणार नाही. कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणात पसरत आहे, थर्ड वेव म्हणत आहेत ती, पण नगर महाराष्ट्रामध्ये तर सेकंड जिल्हा झालेला आहे, त्यामुळे पूर्णपणे दर्शन हे बंद आहे. मोहरमची स्थापना एकाच ठिकाणी होणार आहे, त्याची मिरवणूकही पूर्णपणे बंद आहे आणि विसर्जन जागीच होणार आहे. त्यामुळे दर्शन बंद आहे, सगळं बंद.